जण झाले चला आता जेवण करायचंय आपल्याला जेवण राडी शिवण्याला वाढावं अपूर्वान शिवण्या पिलू तर काय आज आपली शाळेत गेली काय देऊ आधी कालवण देऊ का कोबी देऊ मला कालवण दे कालवण देऊ कालवण काय केलंय आपण बघा चणचणीत झणझणीत कस काय केलंय चणचणीत झणझणीत चपात्या केलेले आहेत भात काय नाही केला आपण बाहेर मस्त पैकी आपलं जेवण चाललंय टोमे बी आला टोम्याला चपाती द्यावं जरा टोम्याला चपाती दे जरा टोम चपाती चल ये इकडे चल इकडे चल जण आता खायला तुला चपाट टाकली ना आमच्या भावांचं बहिणींच झालं का नाही जेवण आता तर चाललंय आपलं तर चाललंय आताशी शिवण्याला शिवण्याला हितच बसल शिवण्या आता तुमच्या दाजींना वाढायचं तर तुम्हाला वाढणं बाबा मला वाढ की तुम्हाला म्हणजे पिलतीत वाढू का परतीत वाढू नाही आपलं आपलं हाय असंच वाढ कस म्हणजे तुला तू वाढती तस रे असं ना मग चणचणीत झणझणीत कालवण केलंय आपण काय काय कालवण केलंय बघा कालवण हाय मटकीची डाळ एक नंबर लागती आज काय पापड नाही मिरची तळली नाही काय नाही काय नाही तुमच्या दाजींसाठी ताट एक नंबर तुमच्या पुनमताईनी ताट बनवलं आपल्यासाठी जेवणाच चला चला हे आपल्याला घेऊ आपण ही चपात्या आपण अशा करतो तेल नाही लावत ह्याला मला आहे ना म्हणजे तुमच्या पुनम ताईला अशा अशा चपात्या आवडतात तर आता आपल्याला जेवण सुरू करायचं आहे चल ग आली का नटून हात हात धू अयो शिवण तर लईच बारी नटली बाबा आज मस्त पैकी कोबी बनवलाय झणझणीत चणचणीत चुरून देऊ का बस पुढे सारखं की जरा तुम्ही बसा तिथं बसतो ना या जेवाय भावांनो बहिणींनो पिलू तर काय आपली शाळेत येईल
घडीवाराने मामांना मावशांना जेवायला या सगळ्यांना मामांना मावशांना जेवायला सगळ्यांना काला खाते म्हणा मी काला खाते मी महाराचा दिवस आहे तर माश्या अस जरा या जेवाय सगळ्यांनी आज लय काम आहे पडलंय माग पण आज आता कसं जेवण घ्यावं म्हणलं ना आपलं काम चालू करावं कोबी आणि मटकी डाळीचं घालवू नये काय आधी कोबी खाऊन बघू मटकीच्या डाळीचं काल म्हणलंय भारी झालंय तू भी भारी काल म्हणजे एकच लिंबू पाणी राहिलं का पाण्याचं काय देणार पेतच नाही म्हणून राहत नाही मी जेवण होत तर पाणी पित नाही मी ते पाणी घेऊन देण राहत नाही मला पाणी लागलं मी लगेच पाणी पेते असं होय अशी वाला ना पूर्व कस काय दिसतात मस्त पैकी बेत केलाय आपण जेवणाचा कस काय कोबी या जेवायला सगळ्यांनी चुरून खाया खूप करायला पाहिजे होता भारी झाला असता चुरून खायला का आवडतो ना तिकडे आज आमच्या भावांनी बहिणींनी काय काय बेत बनवलाय आपलं म्हणजे कसं साधं जेवण काला फिला चुरून मस्त पैकी खायचं असं जेवण साधं कुणा कुणाला आवडतं साध्या जेवणातच खरी मजा असते मस्त पैकी गावाकडचं जेवण हा ही गावतामुळे ते ह्या दिसत येते
बेकरच आला होय डायरेक्ट. अरे अरे सकाळी मी बिस्किट खायला लागला. असं ना. हा हा काय झालं माझ खाते एवढा काला जा तू हात ना काय निघ चल तू खा पप्पा तू कुंबडीला कुंबडीच्या अंड्याला जायची तयारी चालली आहे. आजीने तुमच्या आता चुरून वाढायचं चालवलंय. चुरा की चपाती मग चुरा घ्या. तुमच्या दाजींच मोठ्या ताटात पोट भरा ना वाटत आहे ना मोठ्या ताटात मग कस आहे मग आपल्याला जेवण नाही लय लागत. घालून टाका थोडा होईल. कस आहे माहिती का आपल्याला नाही का तेवढ्या ताटात जेवायची सवय त्याच्यामुळं पोट भरत म्हणजे असं जेवल्यावाने वाटत नाही. आपल्याला हे अशी जेवायची सवय आणि अशा ताटात नाही. मटकीच्या डाळीचं कालवण पण एकच नंबर झालेलं आहे. काय कस काय झालं एक नंबर खावा चुरून. अपूर्वाने पण काला केलाय. अपूर्वा तुला काय पाहिजे मला लागलं घेईन ना. बरोबर कस काय वाटलं भावानो बहिणींनो जेवणाचा बेत आजचा आहे का नाही एक नंबर. टांबाटा बी टाकलं होतं आपण मटकीच्या डाळीत काय पण आपली पिलू असती ना तर अजून माझी आली असती. पण आपली पिलू शाळेत गेल्यामुळं
ती आता शाळेतून आल्यावरच एक वाजता यायची. आता पिलू नाही आपल्या बरोबर जेवायला येत गेली शाळेत त्याच्यामुळं. आणि आमच्या भावांनी बहिणींनी काय काय आज बनवलं जेवणात, मस्त लागतो बेत खायला, चणचणीत झणझणीत. उभी तोंडाची लावाय घेतला जरा. गावाकडून हातावर धरून चलत चलत सुद्धा भाकरी खात्यात का नाही खात्यात. तुमचं दाजीच वस्तुडी होत ना तेव्हा चालत भाकरी खात होत असे ताटा हातात धरून अकाशी. चला तर भावानो बहिणीनो आपल्या गावाकडचा गावरान तडका कोणी कोणी बघितलाय? आपल्या गावाकडच्या गावरान तडक्याला भेट द्या आणि सगळ्यांनी आपापली काळजी घ्या. चला बाय 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 बाय.